हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? बिर्याणी बोललो का लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते, म्हणून मी आज तुम्हाला मटका मटन बिर्याणी बनवून दाखवणार आहे। अगदी कमी इन्ग्रेडियंट्सचा वापर करून ही बिर्याणी आपण बनवणार आहोत। मटका ऐकून आश्चर्य वाटून घेऊ नका, ओव्हनमध्ये यूज करणारा मातीचा मटका सगळ्या इथे अवेलेबल असतो। सगळ्यात आधी आपण मटनची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। मटणाच्या ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो मटण, दोन बारीक चिरलेला कांदा, दोन बारीक चिरलेले टोमॅटो, आलं लसूण क्रश, एक मोठा चिरलेला बटाटा, तळलेला कांदा, खोबऱ्याचं वाटण, मसाला, हळद, गरम मसाला, मीठ व तेल। ही ग्रेव्ही मी कुकरमध्ये बनवणार आहे। सर्वात आधी मी याच्यात 4 चमचे तेल घेणार आहे। तेल गरम करून झाल्यावर त्यात आपण आलं लसूण क्रश परतून घेऊया। आलं लसूण क्रश तेलावर परतून झाल्यावर त्यात आपण चिरलेला कांदा ऍड करून घेऊया। तेलात कांदा व्यवस्थित शिजल्यावर त्यात आपण 1 चमचा हळद, 2 चमचे घरचा मसाला, 1/2 चमचा गरम मसाला व्यवस्थित तेलावर परतून घेऊया। मी ह्या ग्रेव्हीमध्ये कुठलाही बाजारातला बिर्याणी मसाल्याचा वापर केला नाही, घरचाच मसाल्याचा वापर करून ही बिर्याणी आपण बनवणार आहोत। आता आपले सर्व मसाले तेलावर व्यवस्थित परतून झाले आहेत। आता आपण त्यात 4 चमचे भाजलेलं सुकं खोबरं आलं लसणाचं वाटण ॲड करणार आहोत। मसाल्यात वाटण व्यवस्थित परतून झाल्यावर आता आपण त्यात बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करून घेऊया। मीडियम फ्लेमवर सर्व इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व इन्ग्रेडियंट्स एकजीव झाल्यावर त्यात आपण मटण व बटाटा ॲड करून घेऊया। आता आपण मसाल्यामध्ये बटाटा व मटण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ग्रेव्हीसाठी मी फक्त 1 ग्लास पाण्याचा वापर केला आहे, कारण आपल्याला बिर्याणीसाठी थिक ग्रेव्ही हवी आहे। चवीप्रमाणे मीठ व तळलेला कांदा घालून ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तळलेला कांदा घातल्याने ग्रेव्हीला एक वेगळीच टेस्ट येते। ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण लावून 12 ते 15 शिट्या आपण काढून घेऊ। कुकरच्या शिट्या होईपर्यंत आपण बिर्याणीसाठी भात बनवून घेऊया। भातासाठी लागणारं साहित्य: 1/4 किलो बासमती तांदूळ, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनी, तूप व मीठ। बासमती तांदूळ स्वच्छ धुवून त्याचं पाणी काढून घेतलं आहे। पाण्याला उकळी आली की सर्व गरम मसाले व मीठ त्याच्यात ॲड करून घेऊया। आता आपण ह्या पाण्यात धुतलेले तांदूळ व 1 चमचा तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बिर्याणीसाठी लागणारा भात आपण अर्धवट शिजवून घेऊया, कारण ग्रेव्ही बरोबर वाफवताना तो भात पूर्ण शिजला जातो व सुटसुटीत होतो। आता आपला भात अर्धवट शिजला आहे, तो आपण चाळणीवर गाळून घेऊया। भातातलं पूर्ण पाणी निथळून गेल्यावर आपण त्यात लेमन येल्लो कलरचा फूड कलर
मिक्स करणार आहोत म्हणजे आपली बिर्याणी दिसायलाही अट्रॅक्टिव्ह वाटते. फूड कलर भातात ऍड केल्यावर अगदी हलक्या हाताने आपण तो भात मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे तांदूळ अख्खाच राहतो. आता आपला हाफ कुक बिर्याणी राईस तयार झाला आहे. बारा ते पंधरा शिट्ट्यांमध्ये मटण अगदी व्यवस्थित शिजलं जाते. तुम्ही पाहू शकता की आपली ग्रेव्ही किती टेम्प्टिंग झाली आहे. आपण ही ग्रेव्ही चपाती किंवा भाकरी सोबतही खाऊ शकतो. ग्रेव्ही तयार झाल्यावर आता आपण त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया. नॉर्मली बिर्याणीसाठी हाफ कुक बासमती राईसच वापरायचा असतो. हंडीला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेतलं आहे. आता आपण पहिल्यांदा ह्याच्यात भाताची लेअर घालणार आहोत. भात घालून झाल्यावर त्याच्यावर आपण आता मटणाची लेअर देणार आहोत. मटणाची लेअर दिल्यावर त्याच्यावर आपण तळलेला कांदा व्यवस्थित पसरून घेणार आहोत. तळलेला कांदा घातल्यावर आपण आता भाताची दुसरी लेअर त्याच्यावर देणार आहोत. भाताची लेअर झाल्यावर पुन्हा मटणाची दुसरी लेअर देऊया. मटणाची लेअर व्यवस्थित पसरवल्यावर त्याला आता आपण भाताने कव्हर करून घेऊया. तळलेल्या कांद्याने व कोथिंबीरने व्यवस्थित गार्निश करून घेऊया. नॉनव्हेजची रेसिपी असल्यामुळे वाफ घेण्यासाठी मी डालड्याचा वापर केला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्युअर घीचा पण वापर करू शकता. आता आपण या मटक्याला सिल्वर फॉइलने व्यवस्थित कव्हर करून घेऊया. प्रीहीट न करता ह्या मटक्याला आपण मायक्रोवेव्ह मध्ये 4 ते 5 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया. चार ते पाच मिनिटं झाली आहेत. आता या मटक्याला आपण नॅपकिनने व्यवस्थित बाहेर काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता की आपण मायक्रोवेव्ह मध्ये केलेली दम बिर्याणी किती छान दिसते. मायक्रोवेव्ह मध्ये केल्यामुळे अगदी कमी वेळात आपली बिर्याणी तयार झाली आहे व ती खाली देखील लागली गेली नाही. प्लेटमध्ये सर्व केल्यानंतर त्याला तळलेला कांदा व कोथिंबीरने गार्निश करून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने व घरच्याच मसाल्यांचा वापर करून आपली टेस्टी बिर्याणी तयार झाली आहे. ही बिर्याणी तुम्हाला कशी वाटली हे एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू.